धुळे महानगरपालिकेच्या सभागृहात धुळे लोकसभा खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली आढावा बैठक। शिरपूर तालुका पोलीस जेपी अभिषेक पाटलांची धडक कारवाई, शेतात तब्बल 590 गांजा हस्तगत। धुळे मनपाच्या आढावा बैठकीनंतर महावितरणचे अधिकारी आणि माजी नगरसेवक यांच्या शाब्दिक चकमक। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी राज्य शासन शेतकऱ्यांना मदत करणार, अधिकची मदत मिळण्यासाठी केंद्र सरकारने पाठपुरावा करणार पालकमंत्री छगन भुजबळ। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 140 वर्षापूर्वी धुळे शहरातील बालदिनात उत्सव परंपरा खंडित करण्यात आली। आणि भारतीय जनता पार्टी धुळे जिल्ह्यातर्फे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन। आता बातम्या विस्ताराने। महापालिका प्रशासनाने त्यांच्या नाकर्तेपणाच्या माध्यमातून आम्हाला इतकं बदनाम केले की असं वाटतंय, सर्व नगरसेवकांनी राजीनामा द्यावा आणि घरी बसावं अशी प्रतिक्रिया आढावा बैठकीत भाजपाचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी दिली। तर खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी कचरा प्रश्नावरून ठेकेदाराच्या बेफिक्रपणामुळे बोट ठेवले, शहरात कचऱ्याचे साम्राज्य आहे त्यामुळे आपल्याला धुळे स्वच्छता तिसरा नंबर मिळालाच कसा याच्या आश्चर्य वाटते। आज महापालिकेच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीला खासदार डॉक्टर भामरे, महापौर चंद्रकांत सोनार, भाजपा जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, मनपा आयुक्त अजित शेख, स्थायी समिती सभापती सुनील बैसाने, विरोधी पक्षनेते साबीर शेख, उपमहापौर सौ कल्याणी अंपळकर यांच्यासह मनपा पक्षाचे अधिकारी, नगरसेवक बांधकाम विभागाचे अभियंता एजाज शाह, मजीपाचे अधिकारी, महावितरणचे कार्यकारी अभियंता अधिकारी उपस्थित होते। या आढावा बैठकीत खासदार डॉक्टर सुभाष भामरेंनी शहरवासियांना भेटसावणारे एक एक प्रश्न उपस्थित करत त्यांची उत्तरे प्रश्नांकडून मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रश्नांकडे योग्य अपेक्षित उत्तर मिळत नसल्यामुळे खासदार डॉक्टर भामरे संताप व्यक्त करत प्रश्न ढिम्म झाले असून आपली प्रश्न पकडणे असे आयुक्तांना सुनावले। खासदार डॉक्टर सुभाष भामरे आढावा बैठकीत म्हणाले की अक्कलपाडा पाणी पुरवठा योजना ही धुळे शहरासाठी महत्वाची योजना असून जनतेला आम्ही शब्द दिला आहे, योजना वेळेत पूर्ण झाली तर धुळेकरांना दररोज पाणी पुरवठा केला जाऊ शकतो, मात्र योजना पूर्ण झाली येईपर्यंत मनपाने पाणी पुरवठ्यात काय नियोजन केलं आहे असा प्रश्न विचारला त्यावर मनपाचे अभियंता शिंदे यांनी सांगितले की सध्या शहरासाठी तापी पुरवठा पाणी पुरवठा हनुमान टेकडी डेढगाव तळा या स्रोतातून 50% पाणी वापरत आहोत, वितरणाची व्यवस्था जुनी आहे, अनेक ठिकाणी जलवाहिन्या प्रश्न आहे, योग्य पाणी पुरवठ्याचे झोनिंग करण्याचे काम खासगी सध्या देण्याचा निर्णय घेतला असून टेंडर तयार केले आहे, 15 दिवसात निविदा प्रस्तुत होईल त्यानंतर काम केले जाईल। निविदेच्या कामावर हस्तक्षेप घेत अनुभवावर म्हणाले की निविदेच्या अटीमुळे टेंडर फेल जाईल त्यावर डॉक्टर भामरे यांनी योग्य अभ्यास व्यक्तींच्या माध्यमातून टेंडर का बनवले नाही, तुमच्या भोंगळ कारणामुळे जनतेचा रोष आमच्यावर येतो, पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावर आढावा बैठकीत अनुभवाने विजेचा प्रश्न मांडला। ते म्हणाले की एक्सप्रेस फिटर असून देखील 20 कंपनी वीज देत नाही, 20 कंपनी आपल्या बंधनाचे षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला। मनपाचे अभियंता शिंदे यांनी एक्सप्रेस फिटरचे कनेक्शन असताना देखील वलवाडी फिटर दुर्मिळ बंद आहे, अनेक वेळा मीटिंगला बोलवलं मात्र 20 कंपनी संबंधित मीटिंगला येत नाही, 1.5 कोटी रुपये दरमहा आपण वीज बिल भरतो त्यावर डॉक्टर भामरे यांनी कार्यकारी अभियंत्यांना एक्सप्रेस फिटर असताना वीज का नाही असा सवाल, यावर अभियंत्यांनी हायवेच्या कामामुळे फिटरची वायरिंग डॅमेज झाली आहे त्यावर खासदार डॉक्टर भडकले, कार्यकर्त्यांबद्दल 1 वर्ष पाणी देऊ नका मग त्यांना समजेल, तुम्हाला अडचण होती आम्हाला का सांगितलं नाही, एकीकडे बोट दाखवत याच उद्या नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांवर बैठक घ्या अन्यथा मोर्चाना आणू, अनुपग्रहण म्हणे की शहरात रोज वीज गायब असते, नेमके शहरात जेव्हा पाणी पुरवठा होतो तेव्हाच वीज नसते, जनतेला पाणी मिळत नाही, आपलं सरकार असताना लोडशेडिंग नव्हते मात्र याचे रोजचे नाटक सुरू झालं आहे, बेजबाब कारवा सुरू आहे, दिशाच्या बैठकीची तक्रार करा हे निलंबित होतीलच, त्यानंतर कचरा संघाचा मुद्दा चर्चेला आणला, गेल्या कचरा संघासाठी 79 घंटे काढल्यात त्यापैकी 10 ते 15 गाडी दुरुस्तीच्या नावाखाली बंद असतात, कचरा संघाला ठेकेदार का आला नाही त्याला नोटीस पाठवा असा आदेश खासदार डॉक्टर सुभाष भामरेंनी दिला आहे। आणि महापौर साहेब आणि आयुक्त साहेब आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक अनुभया अग्रवाल बाबासाहेब आपण ही आजची जी आढावा बैठक घेतली त्याबद्दल संबंध धुळे शहराच्या वतीनं मी आपलं आभार व्यक्त करतो आणि आपल्या आदेशानुसार अनुभया असतील किंवा महापौर असतील आम्ही वेळोवेळी या योजनेच्या बाबतमध्ये आढावा घेत असतो, आम्ही स्वतः प्रत्यक्ष
या भागाची पाहणी करून माझ्या या गोष्टी आधी लक्षात आलेल्या आहेत. या ठिकाणी निकम साहेबांनी माहिती देत असताना सांगितलं, आपण आढावा बैठक मध्ये एखाद्या जबाबदार अधिकाऱ्याला प्रश्न विचारत असताना अधिकाऱ्याने त्या जबाबदारीचं भान ठेवून उत्तर दिलं गेलं पाहिजे. आपण साधा सरळ विचारलं की आपण या योजनेच्या अंतर्गत होणाऱ्या ठेकेदाराकडनं समाधानी आहेत का, यांनी हो सांगितलं. हे जर समाधानी आहे तर एमजीपीने त्या ठेकेदाराला किती नोटिसा दिल्या, महानगरपालिकेने या कामाबाबत किती नोटिसा दिल्या, याचं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट सविस्तर उत्तर दिले नाही. साहेब तुम्ही ज्यावेळेस यांनी सांगितलं की 17 किलोमीटरचं काम झालेलं आहे, प्रत्यक्ष 8 ते 9 किलोमीटरचं काम झालेलं आहे. या ठिकाणी आपल्याला आढावा बैठकमध्ये खरी आणि वस्तुनिष्ठ माहिती दिली गेली पाहिजे. आणि जर वस्तुनिष्ठ माहिती आपल्याला जर देत नसतील तर संबंधित ठेकेदार आणि एमजीपी हे काम करण्यास असमर्थ आहे असं मी समजतो. आणि जर ही एमजीपी ही योजना पूर्ण करण्यास ठेकेदाराकडून असमर्थ असेल तर ही योजना महानगरपालिकेकडे वर्ग करावी, जेणेकरून महानगरपालिकेला ह्या रोषाला ज्या जनतेला सामोरे जावं लागत आहे त्या जनतेला सामोरे जावं लागणार नाही. आपण आदरणीय फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाने आता प्रयत्नाने ही एवढी मोठी योजना आणली आहे. साहेब, हे शासनाला जे आघाडी सरकार आहे यांच्या काही नेत्यांना संदर्भ करून आपल्याला हे बदनाम करण्याचं मोठं षडयंत्र आहे. या षडयंत्रापासून जर आपण खऱ्या अर्थाने धुळे महानगरपालिका आणि भारतीय जनता पार्टीचं विकासाच्या दृष्टिकोनातून असलेल्या कामाला जर आपण लक्ष जर घातलं तर येणाऱ्या काळामध्ये धुळे शहरवासी आपले निश्चितच आभार आणि ऋण व्यक्त करतील. आणि या योजना याचं जर करण्यात असमर्थ असं ती महानगरपालिकेबरोबर कारण. धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोराडीपासून काही अंतरावर दुर्गम भागात एकलव्य पाडा शिवारात वन विभागाच्या जमिनीवर अवैधरित्या गांजा वनस्पतीची लागवड केल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळाली. गोपनीय माहितीच्या आधारे घटनास्थळावर छापा टाकला असता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतीत गांजाची लागवड केल्याचे उघड झाले. या प्रकरणी शिरपूर तालुका पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात अधिक वृत्त असते की दिनांक 8 ऑक्टोबर रोजी शिरपूर पोलीस आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना एकलवपाडा शिवारात वन विभाग जमिनीवर अवैधरित्या अंमली पदार्थाची गांजाची लागवड केल्याची गोपनीय माहिती मिळाली. या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस सई खैरना, दीपक वारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण गवळी, संजीव जाधव, संजय धनगर, प्रेमसिंग गिरासे, पवन गोळे, भूषण चौधरी, योगेश दाभळे, योगेश मोरे, श्यामसिंग पवरा, आरिफ पठाण, रामदास बारेला, पोलीस कॉन्स्टेबल गीते, महिला पोलीस अश्विनी चौधरी, शीतल खैरनार यांचे पथक तयार करून एकलव्य पाडा व बोराडी येथील डोंगरसिंग पवारांच्या शेतात छापा टाकला. या ठिकाणी तूर आणि कापूस पिकाच्या आडोश्याला गांजेची हिरवी झाडे लावली दिसून आली. शेताची बारकाई तपासणी करून आसपासच्या परिसर तपासला असता डोंगरसिंग पवारा यांच्या शेतालगतचा इसम गब्बरसिंग फिरग्या पवारा यांच्या शेतात देखील अशाच प्रकारे तूर व कापूस पिकाच्या आडोश्याला गांजेची हिरवी झाडे लागवड केली दिसून आली. पोलीस येत असे चावू लागताच दोघे आरोपी फरार झाले होते. परिसरात शोध घेऊन शिरपूर तालुका पोलिसांनी त्यांच्या ताब्यात घेतले. या कारवाईत गब्बर फिरंग्या पवारांच्या शेतात 2,90,000 रुपये किमतीचा 290 किलोग्रॅम वजनाचा गांजा सदृश आंबली प्रजातीची वनस्पतीची हिरवी बोलली झाडे उंची अंदाजे 5 ते 8 फुटापर्यंत लागवड केली आढळून आली. तर 3 लाख रुपये किमती 300 किलोग्रॅम वजनाचा गांजा सदृश आंबली प्रजातीचा वनस्पती हिरवे ताजे झोड डोंगरसिंग गजान पवारांच्या शेतात आढळून आली. आंबली प्रदार्थ अधिनियम कायदा क्रम 20 व 22 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पारे यांना सोपवण्यात आला आहे. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छा व शिरपूर उपविभाग पोलीस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोसलई खरनार, दीपक वारे, लक्ष्मण गवळी, संजय जाधव, संजय धनगर, प्रेमसिंग गिरासे, पवन गवळे, भूषण चौधरी, योगेश दाभाडे, योगेश मोरे, श्यामसिंग पवरा, आरिफ पठाण, रामदास बारेला, गीते, अश्विनी चौधरी, शीतल खैनार यांनी यशस्वीरित्या पार पाडले आहे. शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बोराडी नजीक एकलव्य पाडा या ठिकाणी काही शेतकऱ्यांकडून वन विभागाच्या जमिनीवर गांजा या वनस्पतीची अवैधरित्या लागवड केल्याबाबत एक गोपनीय माहिती आम्हाला प्राप्त झाली होती. या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचं एक विशेष पथक गठीत करून आम्ही त्या ठिकाणी छापा कारवाई ज्या वेळेला केली त्यावेळेला एकलव्य पाडा या ठिकाणी इसम नामे गब्बरसिंग पावरा आणि डोंगरसिंग पावरा यांच्या शेतामध्ये आम्हाला सुमारे 500 पेक्षा जास्त गांजाची हिरवी झाडं ही लागवड केलेली मिळून आली. साधारणतः तूर आणि कपाशी या पिकांच्या आडोशाला सदरची ही लागवड केल्याचं दिसून आलं. या ठिकाणी आम्ही या दोघंही इसमांवरती NDPS कायद्याच्या कलम 20-22 अन्वये कारवाई केलेली आहे. या संबंधाने
शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे PSI वारे हे पुढची कारवाई करतायत, पुढील तपास करतायत. ही कारवाई आमचे धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री चिन्मय पंडित सर, तसंच अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्चाव सर आणि उपविभागीय पोलीस अधीक्षक श्री अनिल माने सर यांच्या मार्गदर्शनामध्ये शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे PSI वारे नेरणार, तसंच पोलीस हेड कॉन्स्टेबल फुलपगारे, पोलीस नाईक संजय जाधव, पोलीस कॉन्स्टेबल योगेश दाभाडे, योगेश मोरे या पथकाने केलेली आहे. धुळे मनपाच्या आढावी बैठकीनंतर महावितरणचे अधिकारी आणि माजी नगरसेवक यांच्यात शाब्दिक चकमक झाली. आज धुळे मनपात खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठक संपल्यानंतर मात्र यावेळेस भाजपच्या नगरसेविका युविता बाबुल यांचे पती माजी नगरसेवक प्रशांत बाबुल आणि महावितरणचे अधिकारी यांच्यात शाब्दिक चकमक तर झाली. आज धुळे महानगरपालिकेत खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकी दरम्यान अनेक विषयावर चर्चा झाली. यावेळी धुळे मनपाचे कारभार खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी आपली नाराजी व्यक्त केली व सर्व मनपा अधिकारी व ठेकेदारांना चांगले धारेवर धरले. बैठक संपल्यानंतर मात्र यावेळेस भाजपाचे नगरसेविका योगिता बाबुल यांची पती व माजी नगरसेवक प्रशांत बाबुल आणि महावितरणचे अधिकारी यांच्या शाब्दिक चकमक झाली. मात्र महावितरणच्या अधिकाऱ्यांनी माजी नगरसेवक प्रशांत बाबुल यांच्याशी आरेरावी या भाषा केल्याने मात्र बाबुल चांगले संतापले. यावेळी प्रशांत बाबुल आणि महावितरणचे अधिकारी यांच्यात हातावेळी देखील यावेळेस बघण्यात मिळाली. मात्र काही अधिकारी आणि नगरसेवकांच्या मध्यस्थीनंतर वाद मिटवत माजी नगरसेवक प्रशांत बाबुल यांनी महावितरणच्या भोंगळ काळामुळे आपली नाराजी व्यक्त केली. याविषयी अधिक माहिती माजी नगरसेवक प्रशांत बाबुल यांनी दिली आहे. आता का पोर आले की मला उत्तर दे माझ्या वाला काय गेलं कामाचं माझ्या एक पोर काय कामाचं गेलं सांग पहिले काय केलं कामाचं काय काय सांगितलं कामाचं माझं काम उद्या परवाने लागलं काट मग यांच्या मला भेटतो मी त्याला पण सांगितलं त्याला पण सांगितलं किंवा सांगितलं बघा तुमच्या मी कॅबिनला दोन तीन गेलो मी तुम्हाला पहिले सांगून देतोय जर काम नाही झालं उद्या परवा तुम्हाला नेहमी तुमच्या बाहेर फिरला मग सुटून टाकेल आता त्याला जोडायला मी जायला आता काय काय सांगतोय जगदीश दादा देपूरकर यांच्या घराच्या पाठीमागील अक्षरशः जमिनीवरती तारा लोंबकत आहे. तिथे जीवित हानी होण्याची दाट संभावना वाटते. या संदर्भात आम्ही 7 ते 8 महिन्यापासून MECB साठी साधा संपर्क सारखा संपर्क चालू आहे. MECBने कुठल्याही प्रकारचं आमच्या इथं काम केलं नाही, उलट कलेक्टर साहेबांना खोटी माहिती पुरवली की बा हे काम झालेलं आहे तो सुद्धा पुरावा माझ्याकडे आहे. MECB साहेबांना सांगितलं तो कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही, हा काम करत नाही. MECBने सांगा साहेबांना सांगितलं की कोणतरी मरेल तेव्हा काम कराल का, पण ते म्हणे आता आमच्याकडे पैसा नाही आम्ही काम करू शकत नाही. MECB आम्हाला पुन्हा नगर चौकांना असं म्हणते की तुमच्या पालिकेपेक्षा आमची MECB तर बरी आहे ना, थोडीफार काम तर करते ना, अशा गुडवत उत्तरावर नगर चौकांना उत्तर दिलं. त्यानिमित्ताने या 2 ते 3 दिवसात प्रखर आंदोलन MECB पुढे करणार येईल याची नोंद.